गुजरात याच्या माथ्यावरती सन्मान्य जुन्नर तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे सन्मान्य ज्यांच्या नावाने ओळख असे सन्मान्य आदिवासी वादळ आधार कार्ड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विधानमान सदस्य त्यांचा आज या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये गेली 11 वर्षे हा दसरा मेळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून या दसरा मेळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे त्याचप्रमाणे या ठिकाणी पोपट मामा रावते या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे युवक अध्यक्ष सरचिटणीस आदरणीय अमोल भाऊ लांडे ज्येष्ठ नेते नांगरे गुरुजी काळूदादा शेळकंदे मोरे त्याचप्रमाणे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सीताराम शेठ खिलारी आणि आंबोली गावचे माजी सरपंच अजित असेल विठ्ठल असेल माऊली असेल कोंटू गुर्जे असतील सर्व काय असतील त्या पद्धती अजिंक्य घोलप असतील उपस्थित सर्व महिला आणि बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय की दसरा मेळावा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये घेणं माझ्या जीवाकडे आहे आणि म्हणून आदिवासी वादळ साहेबांनी जो निश्चय घेतलेला आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आता मला वाटतं एका वक्त्याने सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये एवढी महामारी असताना अध्यक्ष साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी सोमतवाडी या ठिकाणी कोविड सेंटर उघडून त्या ठिकाणी पेशंट लोकांना अनेक सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि सुविधा पुरवत असताना त्या ठिकाणी प्रत्येक वयोवृद्ध माणसाला स्वतःची गाडी घेऊन त्या ठिकाणी मेडिसिन पुरवलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि या ठिकाणी अतिशयी भरपूर असे वक्त या ठिकाणी जमलेलं आहे आणि म्हणून मला यांचा जास्त वेळ घ्यायचा या ठिकाणी पत्रकार बंधू आहे वाणी साहेब आहे या ठिकाणी मोरे आहे त्या ठिकाणी संदीप भाऊ आहे त्या ठिकाणी आमले आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळा या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे या ठिकाणी अनेक वक्त्यांनी मला वाटतं अजित बांगर भाजपमध्ये आहे अशा काही समर्थक त्यांनी या ठिकाणी प्रस्ताव मांडला की अध्यक्ष साहेब आमच्या भाजपमध्ये या परंतु अजित दादा या ठिकाणी अतिशय राष्ट्रवादीचा तेज या ठिकाणी भरलेला आहे त्याच्यामुळे आपण ही सूचना करणे ठरत आहे आणि या खऱ्या अर्थाने या ठिकाणी सगळ्यांची उत्सुकता राहिली आहे आणि अध्यक्ष साहेबांनी प्रत्येक कामाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सूचना करतात की माझा पक्ष आहे तो माझा बसलेला समाज आहे आणि म्हणून अध्यक्ष साहेब या ठिकाणी दसरा मेळ्याच्या निमित्ताने सर्व कानाकोपऱ्यामध्ये चर्चा आहे की आज सन्मान्य आदिवासी वादळ सन्मान्य अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब हे आज दसरा मेळ्यामध्ये काय घोषणा करणार आहे आणि म्हणून आधी घ्या मी बोलणार नाही कारण मी आता मागणी करणार आहे राष्ट्रवादीचे काही मंडळी ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी आहेत आणि म्हणून अध्यक्ष साहेब त्यांचा निर्णय घेणार आहोत मी त्यांचा अतिशय कट्टर समर्थक माझ्या गाडीवर आदिवासी वादळ समर्थक म्हणून टाकलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष साहेब संपूर्ण तळागाळातील माणसं संपूर्ण गोरगरीब माणसं कष्टकरी माणसं ही जनता संपूर्ण महिला भगिनी तुम्ही जो निर्णय घेणार तो निर्णयाच्या पाठीमाग खंबीरपणे संपूर्ण सभा तुमच्या पाठीमागे आहे आणि म्हणून आजची घोषणा तुमची शेवट आहे या निमित्ताने मी या ठिकाणी या अध्यक्ष साहेबांची जो दसरा मेळा भरवला त्यांना मी शुभेच्छा देतो मी थांबतो जय हिंद जय आदिवासी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.